नमस्ते फोन आडवा करून हा व्हिडिओ वाचा बघा आणि ऐका स सेप्टिक आर्थरायटिस म्हणजे जोडामध्ये गळू झाला तर काय करायचं हे मी सांगणार आहे हा जोडांचा आजार आहे ऑस्टोमायलायटिस सारखाच आहे निदान सांदा दुखतो आणि सुजतो मधूनमधून ताप येतो जोड तपासून तीन महत्त्वाच्या खुणा दिसतात एक जोडावर सूज येते दोन जोडाला बोट लावले तर दुखते जोडाच्या हालचाली कमी होतात इलाज जोडातील पाणी व पू काढून रोगनिदान पक्क करा ते कसं काढतात याचे मी तुम्हाला चित्र दाखवतो हा हिप म्हणजे कंबर आणि पायाचं जोड त्यातल्याशी टाकून पाणी काढतात त्याचे अ आणि ब हे चित्र आहेत गुडघ्यामधून अशी सुई टाकून पू काढतात त्याचे हे दोन चित्र आहेत वाटीच्या वर किंवा वाटीच्या खाली आणि कोपरामध्ये अशी सुई टाकतात आणि ते पू काढतात आणि तो तपासून योग्य ते औषध करतात त्यात जंतू कुठला ते कल्चर करतात आणि त्याचं योग्य औषध कळतं ते, 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 ते देतात सहसा स्टॅफेलोकॉकस ऑरियस हा जंतू मिळतो जुडातील पाणी निर्जंतुकीकरण करून काळजीपूर्वक काढा तज्ज्ञांना दाखवा औषधं दा। तीन वर्षाखालील मुलांना व सिकलसेल आजार असलेल्यांना मुलांना क्लोरनफेनिकॉल द्या क्लोरनफेनिकॉल पंचवीस प्रति किलो रोज तीन वेळा द्या तीन वर्षावरील मुलांना क्लॉक्सा सिलेन द्या पन्नास प्रति किलो इंट्रामस्क्युलर किंवा इंट्राब्युनस रोज चार वेळा द्या बाळाला बरे वाटले की तोंडाने द्या त्याआधी टोचून द्या ही माहिती हा संजीवनी मंत्र आहे हा संजीवनी व्हिडिओ आपण हनुमान बनून सगळ्यांच्या फोनमध्ये व्हॉट्सअपने टाका आणि सगळ्यांना रामबाणीलाच मिळायला मदत करा ही सर्वोत्तम देशसेवा आहे धन्यवाद मी डॉक्टर हेमंत जोशी विरार हे मी तुम्हाला दवाखान्यात आजारी मुलांची सेवा अशी करा जागतिक आरोग्य संघटनेचे आदर्श उपचार या पुस्तकातून वाचून दाखवला दा। हे पुस्तक आम्ही इंग्रजीतून मराठी केलं आणि हे पुस्तक जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर आहे हा व्हिडिओ नंबर नऊशे पंच्याण्णव होता सांद्यात गळू आमचे सर्व हे व्हिडिओ बघा धन्यवाद हे पुस्तकाचं शेवटी सांगायला पाहिजे ना पहिले दहा सेकंद वाया घालवण्यापेक्षा बरोबर ना कोणतं आधी का शेवटी कोणतं चांगलं शेवटी सांगायला पाहिजे आता ते का पास, पाच किती रेलात